पण गेल्या काही दिवसांपासून माझ्या बायकोला रात्रीही तिच्या मालकीनबाईंचा फोन येऊ लागला. फोन आला की माझी बायको रात्रीची तिथे जायची, तर पहाटेच घरी यायची. दिवसेंदिवस माझी बायको सुंदर होत चालली होती आणि ती अगदी छान राहू लागली होती. एके दिवशी मी माझ्या बायकोला विचारलं की तुझ्यात एवढा बदल कसा होतोय, कारण तू मला रोज बोलत असायची की तुम्ही माझ्या गरजाही पूर्ण करत नाही, पण गेल्या काही दिवसांपासून तू तर कसलेच तक्रार करत नाही आणि तू एवढी सुंदरही कशी होत आहे. तेव्हा माझी बायको म्हणाली की तुमच्या या सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला रात्री 12 वाजेनंतर देईन. मी एक सामान्य माणूस आहे. माझं एक छोटंसं झेरॉक्सचं दुकान होतं. मी दिवसाचे काही 300-400 रुपये कमवायचो. त्या थोड्याशा पैशात मी माझं घर कसं तरी चालवत होतो. माझी पत्नी 2-4 घरी धुणी भांड्याची कामं करायची. मी रोज सकाळी 10 वाजता माझ्या दुकानावर जायचं. मला 2 मुली व 1 मुलगा होता. माझी बायको मला नेहमी बोलत असायची की तुम्ही मला कधीच काही घेऊन देत नाही, माझ्या काहीच गरजा तुम्ही पूर्ण करत नाही. मी तिला अनेक वेळा समजावायचो की मी मेहनत करतोय, माझ्याने होईल तेवढं मी नक्कीच करेन, पण काही जरी असलं तरी आम्ही आमच्या सामान्य आयुष्यात खुश होतो. माझी बायको रोज तिच्या कामाच्या ठिकाणाहून काही जेवणाचे डब्बे घेऊन यायची. तिची मालकीनबाई रोज काही ना काही तिला देत असायच्या, पण गेल्या काही दिवसांपासून माझ्या बायकोला रात्रीही तिच्या मालकीनबाईंचा फोन येऊ लागला. फोन आला की माझी बायको रात्रीची तिथे जायची, तर पहाटेच घरी यायची. दिवसेंदिवस माझी बायको सुंदर होत चालली होती आणि ती अगदी छान राहू लागली होती. एके दिवशी मी माझ्या बायकोला विचारलं की तुझ्यात एवढा बदल कसा होतोय, कारण तू मला रोज बोलत असायची की तुम्ही माझ्या गरजाही पूर्ण करत नाही, पण गेल्या काही दिवसांपासून तू तर कसलीच तक्रार करत नाही आणि तू एवढी सुंदरही कशी होत आहे. तेव्हा माझी बायको म्हणाली की तुमच्या या सर्व प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला रात्री 12 वाजेनंतर देईन. त्या दिवशी रात्री 12 वाजण्याची मी वाट पाहत होतो. रात्रीचे 12 वाजले तेव्हा मुलं तर झोपलेली होती, पण मी जागा होतो आणि माझ्या बायकोची वाट पाहत होतो. रात्री 12 नंतर माझी बायको तिच्या कामावरून घरी आली. तिच्या हातात रोजप्रमाणे 2 डबे होते. एका डब्यात खाण्याचं सामान होतं. माझ्या बायकोने त्यातला एक डब्बा माझ्यासमोर ठेवला आणि आतून ती अजून काही डब्बे घेऊन आली. तिने ते सर्व डब्बे माझ्यासमोर उघडून ठेवले. त्या डब्यातल्या गोष्टी पाहून तर माझे डोळे पुरते चमकले होते. त्या डब्यांमधील ती वस्तू पाहून तर माझ्या तोंडातून आवाजच निघाला. मी माझ्या बायकोला म्हणालो, कामिनी, हे काय, हे एवढं धन तू कुठून आणलंस? तू तर एक साधारण धुनी भांडी करणारी कामवाली बाई आहेस ना, मग हे सगळं काय आहे? तू कुठे चोरी तर नाही केलीस ना? तेव्हा कामिनी म्हणाली, आहो तुम्ही काही पण काय बोलत आहात, मी असं का करेल बरं? मला श्रीमंत व्हायचं आहे हे मी मान्य करते, पण त्यासाठी मी चोरी कधीच नाही करणार. अगं मग तू एवढं सगळं सोनं कुठून आणलंस? तेव्हा कामिनी म्हणाली की माझ्या मालकीनबाईने माझ्यावर खुश होऊन मला हे सगळं दिलं आहे. तुम्हाला जर काही नको असेल तर मला तसं सांगा, मी आत्ताच हे सर्व मालकीनबाईला देऊन येते. एवढं सोनं पाहून तर मला काहीच सुचत नव्हतं, मला ते परत देऊही वाटत नव्हतं. माझी बायको तिच्या कामामध्ये खूप प्रामाणिक होती हे तर मला माहीत होतं. खरंच तिच्या मालकीनबाईने तिच्या कामावर खुश होऊन तिला ते दिलं असावं याची मला कुठेतरी खात्री पटत होती, कारण माझी बायको जिथे काम करायची ती लोकं फार मोठी माणसं होती. मी कामिनीला म्हणालो, कामिनी, मला तुझ्या बोलण्यावर विश्वास आहे. आता आपल्याकडे एवढं सोनं आहे तर आपण हे सोनं मोडून त्याचा पैसा करून घेऊ आणि दुसऱ्या शहरात निघून जाऊ व तिथे आपलं आयुष्य जगू. मी असं बोलताच कामिनी म्हणाली, अहो नाही नाही, आपण असं अजिबात करू शकत नाही, कारण मी माझ्या मालकीनबाईला वचन दिलं आहे की काही केल्या मी त्यांच्या घरचं काम सोडणार नाही. आपण श्रीमंत जरी झालो तरी मला माझ्या मालकीनबाईंच्या घरी जावंच लागेल. मला तर ते सगळं सोनं पाहून असं वाटत होतं की देवाने आमच्यावर चांगलीच कृपा केली आहे. मी माझ्या बायकोची ती अट मान्य केली. आता आम्ही खूप श्रीमंत झालो होतो. माझं ते झेरॉक्सचं छोटंसं दुकान आता खूप मोठं झालं होतं. माझ्या दुकानात मी 5-6 कामगारही ठेवले होते. या सर्व गोष्टीला आता 2 महिने उलटून गेले होते. सगळं काही सुरळीत चाललं होतं. मुलांचे शिक्षणही चांगल्या मोठ्या शाळेत होत होती. पण माझी बायको अजूनही रात्रीचा काही वेळ तिच्या त्या जुन्या मालकिनीकडे जात असायची आणि रोज सकाळी घरी येताना माझी बायको तिच्यासोबत एक लहान डब्बा घेऊन यायची.
मी तिला नेहमी विचारत असायचो की तू आताही जो डब्बा तुझ्या मालकीन बाईकडून आणतेस त्यात काय असतं। तर माझ्या या प्रश्नाचं माझ्या बायकोने मला आजवर उत्तर दिलं नव्हतं, पण ती ते सर्व डब्बे तिच्याकडे सांभाळून ठेवायची। ती कोणालाच त्याला हात लावू द्यायची नाही। तिच्या त्या शांततेला बघून मीही काही बोलायचो नाही। एके दिवशी रात्री मी जरा उशिरा घरी आलो। मी घरी आलो तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते। मी घरी येताच पाहिलं की माझी मोठी मुलगी हॉलमध्ये बसली होती। मला बघताच माझी मुलगी माझ्याकडे पळतच आली। तिने मला मिठी मारली। ती म्हणाली, बाबा तुम्ही आईवर खूप प्रेम करतात हे मला माहीत आहे, पण आई खूप वाईट आहे। असं बोलून तिने माझ्या हातात एक चिठ्ठी दिली आणि मला म्हणाली, बाबा ही चिठ्ठी मला आईच्या कपाटातून मिळाली आहे। माझी मुलगी ते सर्व काय बोलून गेली होती हे काय मला कळत नव्हतं। तिने मला दिलेली ती चिठ्ठी मी उघडून पाहिली तेव्हा ती चिठ्ठी वाचून माझ्या पायाखाली जमीनच सरकली। मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मी तुला माझा विसर कधीच पडू देणार नाही, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं। ती चिठ्ठी वाचून मला माझ्या बायकोचा खूप राग आला। मी तिला त्या क्षणी फोन लावला, पण तिचा फोन सारखा बंद येत होता। आता मला माझ्या बायकोवर संशय येऊ लागला की तिचं नक्की कोणा परपुरुषासोबत नको ते संबंध आहेत। मी त्याचवेळी घराबाहेर पडलो आणि माझी बायको जिथे कामाला जायची तिथे मी गेलो। मी त्या बंगल्याजवळ गेलो तेव्हा मला तिथल्या वॉचमनकडून समजलं की गेल्या काही वर्षांपासून त्या बंगल्यातला मालक परदेशात आहे आणि ते त्या बंगल्यात कधीतरीच येतात। त्यांनी कुठलीही महिला तिथे कामाला ठेवली नाही आहे, म्हणजे माझी बायको माझ्याशी खोटं बोलली होती। तिने मला दुसराच कुठला तरी बंगला दाखवला होता जिथे ती कामही करत नव्हती। तेव्हा माझ्या बायकोचा फोन सारखा बंद लागत होता। मी फार विचारात पडलो होतो। मी घराच्या दिशेने यायला निघालो आणि पुढे रस्त्याने चालत असताना मला एक पडकी झोपडी दिसली। त्या झोपडीतील महिला लांबून मला माझ्या बायकोसारखीच दिसत होती। मी त्या झोपडीजवळ गेलो तेव्हा मला तिथे एक महिला तर दिसत होती, पण ती पाठमोरी उभी होती आणि तिच्या दुसऱ्या बाजूला एक पुरुषही दिसत होता। त्या दोघांचाही चेहरा मला फारसा नीट दिसत नव्हता, पण थोड्याच वेळात ती महिला पाठमोरी फिरली आणि तिला पाहून तर मी आवाक झालो, कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी बायकोच होती। तिला पाहताच मी त्या झोपडीच्या आत शिरलो। मला आत पाहून माझी बायको फार दचकली। ती मला म्हणाली, तुम्ही इथे काय करत आहात, तुम्हाला इथला पत्ता कोणी सांगितला? काही वेळ तर मी त्या झोपडीची अवस्था पाहत होतो, त्या पुरुषाचा चेहरा मी अजूनही पाहिला नव्हता, पण माझ्या बायकोच्या हाताला मला तेल लागलेलं दिसत होतं। मी तिला म्हणालो, कामिनी हे सर्व काय चाललंय, तू माझ्याशी एवढं मोठं खोटं का बोलली? तुम्हाला जो बंगला दाखवला होता त्या बंगल्यात तू काय कुठलीही दुसरी महिला काम करत नाही। तू जर दुसऱ्या कोणत्या मोठ्या बंगल्यात काम करत नाहीस तर मग तू तो एवढा पैसा कुठून आणलास? तुझे कोणाशी नको ते संबंध आहेत हेही मला खरं सांग। मला तुझ्या प्रियकराची चिठ्ठीही सापडली आहे। तू श्रीमंत होण्यासाठी असले घाण काम करशील मला असं कधीच वाटलं नव्हतं। मला तेव्हा माझा राग आवरतच नव्हता आणि त्या रागाच्या भरात मी माझ्या बायकोवर हात उचलला। मी तिच्यावर हात उचलला त्यानंतर माझी बायको जोरात किंचाळली आणि त्या झोपडीतील तो पुरुषही पालटला। त्या म्हाताऱ्याला पाहून मी थक्क झालो, कारण ते माझे वडील होते। मी माझ्या बायकोला म्हणालो, कामिनी हे सर्व काय चालवलं आहेस तू? तू माझ्या म्हाताऱ्या बापासोबत या पडक्या झोपडीत काय करत आहेस? तेव्हा कामिनी म्हणाली, अहो मला माफ करा, मला माहीत आहे तुम्ही तुमच्या वडिलांशी गेल्या कित्येक वर्षांपासून बोलत नाही। तुमचे हे बाबा मला एकदा या झोपडीतच दिसले, त्यांचा फोटो मी आपल्या घरातील आडगडीच्या खोलीत पडलेला पाहिला होता, पण तुम्ही तुमच्या वडिलांचा किती तिरस्कार करतात हेही मला माहीत होतं, पण त्यांची अशा अवस्था पाहून माझ्याने राहवलं नाही आणि मला त्यांची दया आली म्हणून मी तेव्हा त्यांना भेटले। त्यांच्या शरीराच्या एका भागाला लखवा मारला होता, त्यांची ती अवस्था माझ्याने बघवली नाही आणि मग मी रोज तुम्हाला न सांगता त्यांची देखभाल करण्यासाठी इथे येऊ लागले। त्यांनीही मला ओळखलं होतं। तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही याची त्यांनाही फार खंत होती। त्यांनी तुमच्यासाठी काही चिठ्ठ्याही लिहून ठेवल्या होत्या, त्या चिठ्ठ्या मी रोज घरी आणत होती। मला वाटलं होतं मी तुम्हाला त्या चिठ्ठ्या वाचायला नाही म्हणेल तर तुम्ही जबरदस्ती त्या वाचणार, पण नाही, तुम्ही तर कधीच त्यातली एक चिठ्ठीही काढून वाचली नाही। आपली परिस्थिती जेव्हा तुमच्या बाबांना समजली तेव्हा त्यांनी
मला त्यांच्याजवळचं सर्व काही धन काढून दिलं. ते म्हणाले, हे सर्व मी माझ्या लाडक्या मुलासाठी ठेवलं होतं आणि ते त्याला भेटलं तरी मी खूप समाधानी होईल. तुमच्या वडिलांच्या हट्टापायी ते सर्व धन मी घरी घेऊन आले आणि आपण त्यातून रातोरात श्रीमंत झालो. तुमचे बाबा त्यांच्याकडे एवढा पैसा असूनही या पडक्या झोपडीत राहत आहेत, कारण ते जे काही तुमच्याशी वागलेत त्याची शिक्षा ते स्वतःला देत आहे. कामिनी जे काही बोलली होती ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी दहावीत असताना माझे बाबा माझ्या आईला आणि मला सोडून कोणा दुसऱ्या स्त्रीसोबत निघून गेले होते. माझ्या आईला बाबांच्या असं अचानक निघून जाण्याचा खूप मोठा धक्का बसला होता आणि त्यामुळे ती काही दिवसातच तेव्हा मरण पावली आणि तेव्हा मी एकटा पडलो होतो. तेव्हाही माझे बाबा आईला बघायला आले नव्हते, ना त्यांनी माझी तेव्हा विचारपूस केली होती आणि त्याच गोष्टीचा मला खूप राग होता. पण आत्ताची बाबांची परिस्थिती पाहून असं वाटत होतं की बाबांना त्यांच्या वागणुकीची शिक्षा मिळाली होती. त्यावेळी मी माझ्या बायकोची माफी मागितली आणि मी सर्व काही विसरून माझ्या वडिलांनाही घरी घेऊन आलो. आता एका चांगल्या दवाखान्यात मी त्यांचे उपचार सुरू केलेत. आता हळूहळू त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.